बातमी क्रीडा विश्वातून अभिमानास्पद अशी राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारतानं एकाच दिवसात 3 सुवर्ण पदक पटकावलेत. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्ती प्रकारात भारताचीच दादागिरी पाहायला मिळतीय. एकाच दिवसात भारतानं 3 सुवर्ण पदक पटकावलेत. अस्सल भारतीय खेळ असलेल्या कुस्ती क्रीडा प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियानं शुक्रवारी पहिलं सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्यानंतर साक्षीनं भारताला सोनेरी यश मिळवून दिलं. त्यानंतर काही वेळातच दीपक पुनियानं तिसरं सुवर्णपदक भारताच्या झोळीत टाकलंय. त्यामुळे एकाच दिवसात कुस्ती प्रकारात भारतानं 3 सुवर्णपदकांवर नाव कोरलंय. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचं हे कुस्तीतील एका दिवसात 3 तर एकूण 8 सुवर्ण पदक भारताच्या नावे झाली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचीच दादागिरी पाहायला मिळतीय. एकाच दिवसात भारतानं 3 सुवर्ण पदक पटकावलेत.